कोकम सरबत बनवण्यासाठी आपण तयार कोकम सरबतचा कॅन घेतलाय. या ग्लासने आपण 6 ग्लास पाणी घेतलंय मधून. त्यानंतर 4 टीस्पून आपण साखर घेतली आहे, 1/2 टीस्पून चाट मसाला, 1/2 टीस्पून मीठ घेतलंय, 1/2 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे आणि आईस क्यूब घेतले. आपण हे 6 ग्लास पाणी घेतलंय, त्यात आपण हे 1 ग्लास कोकमचं सिरप घालणार आहोत. या सिरपमध्ये पण साखर जिरे पूड वगैरे असते. आता आपण 1/2 टीस्पून चाट मसाला घालणार आहोत. पाव टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून भाजलेली जिऱ्याची पूड आहे ही, साखर घाल. हे सगळं आपल्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे बनवून पण ठेवू शकतो फ्रीज मध्ये. आपण काय करतो, मार्केटमधनं कोकमचा कॅन आणतो, सिरप आणि पाणी मिक्स करून देतो. म्हणजे पिणाऱ्याला घाबरायलाच होतं की कोकम सरबत प्यायचं आहे आपल्याला आता. पण अशा प्रकारे तुम्ही कोकम सरबत बनवून बघा, अतिशय टेस्टी कोकम सरबत आपल्याला मिळतं. अशा प्रकारे आपलं हे थंडगार कोकम सरबत तयार आहे. ॲसिडिटीसाठी कोकम सरबत अतिशय चांगलं, त्यामुळे आपण कोणत्याही सीझनमध्ये कोकम सरबत पिऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून पहा. आतापर्यंत आपले 5000 वर सबस्क्रायबर झालेले आहेत. माझ्या व्हिडिओना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला.